नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आमच्या महासेमी इंग्लिश चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत क्लास सिक्सचा नॅचरल रिसोर्सेस हा टॉपिक। याच्या अगोदरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे। आज आपण बघणार आहोत नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, म्हणजेच नैसर्गिक संसाधने म्हणजे काय। नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने, म्हणजे निसर्गात आपल्याला जी भेटतात त्यांना आपण म्हणतो नॅचरल संसाधने किंवा नॅचरल रिसोर्सेस। आता बघा नॅचरल रिसोर्सची व्याख्या काय आहे, व्याख्यालाच काय म्हणतो आपण, डेफिनेशन म्हणतो। तर बघा, एअर वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग। सस्टेनिंग म्हणजेच टिकून राहणे, टिकून राहणे। द लिव्हिंग वर्ल्ड, द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ, अर्थ म्हणजेच पृथ्वी, फुलफिलिंग देअर बेसिक नीड, बेसिक नीड म्हणजेच प्राथमिक गरजा, दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस। म्हणजेच पृथ्वीवरचे जे लिव्हिंग वर्ल्ड आहेत त्यांना सस्टेनिंग देअर लाईफ ऑन द अर्थ दे कॅन बी मोस्ट युजफुल एअर वॉटर अँड लँड, सो दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द सस्टेनिंग, मीन्स टिकून राहणे। द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजेच जर अर्थवर टिकून राहायचं असेल, लिव्हिंग वर्ल्ड म्हणजेच झाडे, पशु, पक्षी, मानव या लोकांना जर सस्टेनिंग करायचं असेल अर्थवर, तर त्यांना महत्वाचं आहे ते एअर वॉटर अँड लँड। अशा या महत्वाच्या तीन फॅक्टरना आपण म्हणतो नॅचरल रिसोर्सेस। अशा या तीन महत्वाच्या फॅक्टरना आपण म्हणतो नॅचरल रिसोर्सेस। एअर म्हणजेच हवा, वॉटर म्हणजेच पाणी आणि लँड म्हणजे जमीन। म्हणजेच पृथ्वीवर जर जैविक जीवाला टिकून राहायचं असेल तर त्याला महत्वाचं आहे ते हवा, पाणी आणि जमीन। अशा प्रकारच्या संसाधनांना आपण म्हणतो नैसर्गिक संसाधने आणि त्यालाच म्हणतो आपण नॅचरल रिसोर्सेस। हिअर वी कॅन सी, यू कॅन सी दॅट समथिंग इन द पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय, सो दॅट इज द एअर। हिअर Here, these are the living things, that is cow, there is fish and also these are the birds in the sky, cow on floor, cow on land, fish in river. So दीज फिश, काऊ अँड बर्ड्स आर दी लिव्हिंग, आर दी लिव्हिंग थिंग्स, सो सम ऑन लँड, सम ऑन स्काय अँड सम इन द एअर। म्हणजेच जे प्राणी आहेत लिव्हिंग वर्ल्डमधले, हे जे प्राणी आहेत ते थोडे पाण्यावर राहतात, थोडे जमिनीवर राहतात आणि थोडे आकाशात राहतात। जे पाण्यामध्ये राहतात त्यांना आपण जलचर म्हणतो। आता बघा,
ऑल द थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ एयर वॉटर एंड लैंड. म्हणजेच हे जे काही लिविंग थिंग्स आहेत, जे की काऊ असेल, बर्ड्स असतील किंवा फिश असतील, ते काय आहेत? असोसिएटेड विथ वॉटर एअर अँड लँड. म्हणजेच काय? ते त्यांच्याशी संलग्न आहेत. म्हणजे का संलग्न आहेत? तर बर्ड्स हे आकाशात असतात, फिश हे पाण्यामध्ये असतात आणि काऊ ऑन लँड म्हणजेच ते जमिनीवर असतात. एअर वॉटर अँड लँड आर कॉल्ड अर्थ ऍटमॉस्फिअर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज मीन बाय अर्थ ऍटमॉस्फिअर? ऍटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण. अर्थ म्हणजेच पृथ्वीचे वातावरण. एअर वॉटर अँड लँड आर कलेक्टिवली कॉल्ड ॲज ऍटमॉस्फिअर. म्हणजेच पृथ्वीच्या सभोवताली जे काही आहे त्याला आपण म्हणतो अर्थ ऍटमॉस्फिअर. म्हणजे एअर असेल, वॉटर असेल किंवा लँड असेल, त्याला आपण काय म्हणतो? अर्थ ऍटमॉस्फिअर. ही जी व्याख्या आहे ती तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकते, त्यासाठी ही व्याख्या पाठ करायला हवी. बघा, याच्यानंतर आहे हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिवली. आता हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर म्हणजेच हायड्रा मीन्स वॉटर. हायड्रा मीन्स वॉटर, दॅट इज हायड्रोस्फिअर. त्याला काय म्हणतो आपण? जलावरण. जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जे फिश आहेत ते वॉटरमध्ये राहतात, म्हणजेच ते काय आहेत? जलचर आहेत. हायड्रोस्फिअर अँड ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर आपण मगाशीच बघितलं, ऍटमॉस्फिअर म्हणजेच काय आहे? जे की एअर वॉटर अँड लँड कलेक्टिवली जे आहे तिन्ही पार्ट मधलं, त्याला आपण म्हणतो ऍटमॉस्फिअर. विच दे ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड बायोस्फिअर. त्याला काय म्हणतो आपण? टुगेदर बायोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजेच आहे शिलावरण. लिथोस्फिअर म्हणजे आहे शिलावरण. बायोस्फिअर्स म्हणजे जीवावरण. बायोस्फिअर्स म्हणजे जीवावरण. मोर एव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय दीज थ्री स्फिअर्स ऑफ द अर्थ. दीज लिव्हिंग थिंग्स आर पार्ट ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ऍटमॉस्फिअर. विच दे ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे जीवावरण, ज्याच्यामध्ये लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ऍटमॉस्फिअर आपल्याला पाहायला भेटत. अशा ह्या पूर्ण कन्सेप्टला आपण म्हणतोय बायोस्फिअर. दीज स्फिअर्स हॅव फॉर्म्ड ऑन द अर्थ नॅचरली. म्हणजेच हे जे स्फिअर्स आहेत जे पृथ्वीवर नॅचरली तयार झालेले आहेत. नॅचरली म्हणजेच नैसर्गिकरित्या हे जे स्फिअर्स आहेत ते तयार झालेले आहेत. जे स्फिअर आहेत तीन पार्टमध्ये आहेत, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ऍटमॉस्फिअर. अँड दे ऑक्युपाय टुगेदरली आर कॉल्ड ॲज बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजेच जीवावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, लिथोस्फिअर म्हणजेच शिलावरण. आता बघा, द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर अँड सराउंड द अर्थ. ॲटमॉस्फिअर जे आहे ते एअरनं सराउंड झालेलं आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ॲटमॉस्फिअर. द सरफेस ऑफ अर्थ कॉम्प्राइज वॉटर अँड लॅटर, वॉटर अँड लँड, दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. ऑफ दिस द हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज मच लार्जर पार्ट ऑफ लिथोस्फिअर. फिगर शोज प्रपोर्शन ऑफ लँड, वॉटर अँड अर्थ सरफेस. हिअर वी सी दे शो वन्स डायग्राम, दॅट इज प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. म्हणजेच
इथं त्यांनी एक आकृती दाखवली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी काय दाखवलं आहे की जमिनीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे आणि किती टक्के भाग जमिनीने व्यापला आहे। आता बघा त्याच्यामध्ये पाणी जे आहे वॉटर जे आहे ते 71% आहे आणि जी जमीन आहे ती 29% आहे। हे जे दोन प्रश्न आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टिव मध्ये विचारले जाऊ शकतात, त्यामुळे ही डायग्राम ही व्यवस्थित करा, तुमचे स्वतःचे नोट्स बनवा आणि शिकून घ्या। वी ऑल्सो लुक अपॉन द नॅचरल कंपोनंट्स इन सॉलिड लिक्विड गॅसेस फॉर्म एज रिसोर्सेस। म्हणजेच रिसोर्सेस म्हणजेच द नॅचरल कंपोनंट्स इन सॉलिड लिक्विड अँड गॅसेस। सॉलिड म्हणजेच द्रव, सॉलिड म्हणजे द्रव, लिक्विड म्हणजेच सॉलिड म्हणजेच लिक्विड म्हणजे द्रव, सॉलिड म्हणजे घन, गॅसेस म्हणजे वायू, फॉर्म एज रिसोर्सेस। इन अनादर वर्ड वी यूज देम फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स। म्हणजेच हे जे सगळं आहे ते आपलं काय करतं, आपल्या रिक्वायरमेंट ज्या आहेत म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत ते पूर्ण करत। लेट अस नाउ स्टडी ऑल दीज थ्री कंपोनंट्स इन डिटेल। हे जे थ्री कंपोनंट आहेत ते आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर आजचं लेक्चर बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मिळत राहील। थँक्यू।